पुण्यात झालेल्या अतिमुसळधार पावसाचे परिणाम आपण सर्वत्र पाहतच आहोत. आत्ता देखील आपण पुण्यातील जे ओंकारेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आहोत. पुराचं जे काही पाणी या मंदिरामध्ये आलं होतं त्यामुळे सगळं जो काही गाळ आहे कचरा आहे त्या या ठिकाणी साचलेला आहे आणि त्याचं स्वच्छतेचं काम या मंदिरा परिसरामध्ये आता सध्या सुरू आहे. आपल्यासोबत ओंकारेश्वर मंदिराचे पुजारी आहेत, अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आपण जर पाहिलं तर काल जो काही पुण्यात पाऊस झाला त्यामुळे 7 फुटांपर्यंत पाणी या मंदिरामध्ये साचल्याचं दृश्य आपण काल पाहिलं, तर काय नेमकं नुकसान झालेलं आहे आणि आता स्वच्छता कशा पद्धतीनं सुरू आहे? नुकसान म्हणजे पोशाखाचं नुकसान असतं, जे महापोशाख ओंकारेश्वर मंदिराचे असतात तेव्हाचं आहे. जेव्हा घरात पाणी शिरलं आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे. वस्त्र म्हणा, कपडे म्हणा, धान्याचं त्याचंही नुकसान झालेलं आहे. आणि तसं बऱ्याचपैकी जरा थोडीशी म्हणजे गाळ बऱ्यापैकी जरा वाहून आलेला होता, तो आता स्वच्छता काम करायचं चालू आहे. तर आता हे जे स्वच्छतेचं काम सुरू आहे कशा पद्धतीनं सुरू आहे आणि महापालिकेकडून कोणती खबरदारी घेण्यात आली होती? महापालिकेचे कर्मचारी पण आता पाठीमागे, जर का तुम्ही देवळाच्या मंदिराच्या पाठीमागे जाल तर तिथेही कर्मचारी चालू आहे. भक्तांच्या पण सहकार्याने हे स्वच्छता चालू आहे. तर मोतीबाग नगराचे म्हणजे RSS चे स्वयंसेवकसुद्धा सकाळी येऊन स्वच्छता करून गेलेत. अजूनही फायर ब्रिगेडचे ट्रक पण म्हणजे ते पण येणार आहेत, त्यांच्याकडनंही स्वच्छता चालू होणार आहे. जर पावसाळ्यात आपण पाहिलं तर खडकवासल्यातून ज्यावेळी पाण्याचा विसर्ग होतो तर दरवर्षीचं हे चित्र आहे का? हे दरवर्षी चित्र नाही, यावेळेला जास्तचं पावसाचं प्रमाण आणि थोडंसं असल्यामुळे ते पूर आणि हा एक 8-9 वर्षांनी पूर येतो शक्यतो. कसं दृश्य होतं कालचं या ठिकाणी? पूर्ण 1-7 ते 8 फूट पाणी होतं. पूर्ण जे ढोल ताशे म्हणजे ढोलांचं पथक जे इथं वादन वाजवलं जायचं त्यांचंही ढोलाचंही पथकाचंही जरा खूप नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे. ज्यावेळी पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता काही खबरदारी घेण्यात आली होती? खबरदारी घेण्यात आली होती. आधी नागरिक म्हणजे आपल्या इथल्या लोकांना बाहेरही काढलं होतं, त्यांचं सामान्य म्हणजे नागरिकांनी भक्तांनी त्यामार्फत ते आपण हलवलं होतं आधी. आजी काय सांगाल भक्तांकडून या मंदिर परिसराची जी स्वच्छता सुरू आहे आणि कालचं जे काही दृश्य होतं 7-8 फुटापर्यंत पाणी मंदिरात साचलं? हो, पण म्हणजे काय कशी स्वच्छता सुरू आहे? स्वच्छता ना पहाटेपासून सुरू आहे आणि काल स्वच्छता करायची होती पण परत पाणी आलं ना, खूप पाणी आलं. सकाळी आंघोळ झाली देवाची आणि 7 वाजता देवाची आंघोळ झाली सकाळी. काल खूप पाऊस होता त्यामुळं मग काही भक्तांनी दर्शन घेतलं, काहींनी नाही घेतलं, असं झालं. मग परत हे केलं, मग परत संध्याकाळून पाणी आलं. खरं तर पुराच्या पाण्यासोबत हा जो काही गाळ आहे तो आलेला होता आणि मंदिर परिसरामध्ये जे काही स्वच्छतेचं काम आहे ते आता सुरू झालेलं आहे. भक्तांकडून खरं तर मंदिर परिसराची स्वच्छता मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. काय सांगाल काय परिस्थिती होती एकूणच आणि कशा पद्धतीने आता स्वच्छतेचं काम सुरू? हो, नदीला पाणी सोडल्यामुळे सर्व गाळ मंदिरामध्ये आल्यामुळे ती स्वच्छता चालू होती. आत्ताला महानगरपालिकेतर्फे मशीन आणून ते काम चालू करणार आहेत. गाळ काढणं चालू आहे आता त्यांच्याकडनं. आता लाईन क्लिअर करून दिल्यानंतर पाणी जाईल सर्व. आता किती आज होईल दुपारपर्यंत सगळं गाडी वगैरे 5 वाजेपर्यंत होईल सगळं.